हरिओम, माझे नाव अनिता अनिल तेली, प्रायोजित केंद्र उमरस. आम्ही 2005 सालापासून म्हणजे थोडी थोडी बापूंची माहिती माझ्या जावेने दिली, मग तिथून आम्ही म्हणजे मी तिकडे जायची कणकवलीला उमरसतून, 2-2 महिन्यांनी केव्हा तरी जायची, इतके लांब जायचं म्हणजे जमत नव्हतं. मग नंतर तिने मला सांगितलं की सावंतवाडीत पण उपासना झाली आहे बघ म्हणून. मग मी चौकशी करीत करीत इथे माझी मुलगी यायची दुर्गा बिल्डिंगीत कॉम्प्युटरला, ती म्हणाली इथेच आहे का उपासना. मग मी इथे केव्हा केव्हा यायची, म्हणजे 1-2 महिन्याने आली तरी माझे बापू मला रोजच्या उपासना एवढंच काय नाही काय द्यायचे, कारण गाडीचा प्रवास असल्याकारणाने आम्ही जा यायला घाबरायची. पण तेवढाच मला बापू सर्व काय ते द्यायचे. मग हळूहळू अशी 5 वर्ष आमची चांगली गेली चांगली गेली. आणि नंतर आम्ही दोन असं मी कुठे एसटीने येत असलो ना की मी माझ्या मनात यायचा की बापू आमचे सगळे डायव्हर ट्रक ड्रायव्हरच आहेत. मग माझा मुलगा एक एसटीत बसला ना तर ह्या एसटीतून येतेवेळीच मी बघायची माझा मुलगा कसा बसणार गाडी चालवताना दिसणार असं मी रोज म्हणायची. मग बापू माझा मुलगा तरी एसटीत भरायला पाहिजे होता असं मी म्हणायची, कारण सगळे आमचे ट्रक ड्रायव्हरच आहे. मग 2012 सालात ना मग मुलगा म्हणाला की आई एसटीची भरती आहे, मी तुला फॉर्म आणून देतो पण कागदपत्र मात्र तू करायचे. मग मी म्हटलं अरे मी कसे करणार, तर हां कर तू कसे ते कर मला का माहीत नाही, तुला या एसटीची आवड आहे ना. आणि तो ट्रक ड्रायव्हर होता रेडीला राहायचा वस्तीला असल्याकारणाने तिकडेच बिराड होतं त्याचं, तर तो म्हणाला तू सगळे कागद करायचे. मग मी म्हटलं हां करते बघू तरी. मग पंचायतीचा कागद घेतला, पोलीस पाटलांचं सही, कुठे तलाट्यांची, मग उत्पन्नाच्या डाकल्यासाठी तला तहसीलदारात तिकडे शेतूत जावं लागायचं. मग शेतूत जातेवेळी ना एक बाई म्हणते का अगं तू जाऊन कशी होणार, तुझ्या नवऱ्याला आणायला पाहिजे होतं ना, त्यांची सही बी लागते, मग तू कशी करणार. मी म्हटलं हो असं असतं. मग मी उगा चिले बाई. मग त्या वाटेतच जाताना एक बाई म्हणते काय आमचे कात काढायला कुठे काताला जातात ना, माझा नवरा ट्रकार असायचा त्यामुळे ती बाई म्हणते आमचा काताक जातात ते आता नाही येणार ते शिमग्या पाडव्याला येणार. मग मी तिथे जाऊन मी काय म्हटलं बापू असे का दाखला तर पाहिजेच आहे उत्पन्नाचा, मग आता हे काय राहणार नाही मालक लोक बडबडणार ना रोज रोज गाडी उभी रवली तर. आणि मी म्हटले बापू मला कागद मिळायलाच पाहिजे. तिथे गेल्यावर ते म्हणतात काय नाही नवऱ्यालाच पाहिजे, त्याने ॲफिडेविट करायला पाहिजे. मी म्हटलं असं काय थोडंच आहे काय, मुलगा माझा भरेल किंवा नाही भरेल, पास म्हणजे परीक्षेत पास होईल की नाही होईल, तुम्हाला कागद द्यायला काय, वडील असू का आई असू, मग ते कातासून येणार केव्हा आणि ते देणार की ना, मग ते नाही म्हणून मग आता माझ्या मुलाने कागदपत्र नाही करायचे का असं मी म्हटलं. आणि मग मी म्हणायचे बघा ना बापू, मग ते विचारायचे ही आणि बापू कुठले आणते आहे ते मला माहीत नाही, मला मला कागद पाहिजे आहे म्हणजे पाहिजे, आईचा पण कागद पाहिजे. मग तिथे मला दिला 4 हा हे सगळे कागद गोळा केले सरपंचापासूनचे आणि हा बाई तू 4 दिवसांनी ये मग तुझा उत्पन्नाचा दाखला मिळेल. आणि माझ्याच नावाचा दाखला त्यांच्यानी दिला पण हां. नंतर सगळे कागद गोळा केले, 4 दिवसांनी कागद कणकवलीला वर्कशॉपमध्ये जमा करायचे असतात. मग तिथे 4 दिवसाच्या आधी त्याला कळलं की नॉन क्रिमिनलचा पण एक कागद लागतो. तो म्हणतो आता आई मला नॉन क्रिमिनलचा कागद परवा पाहिजेच आहे. अरे म्हटलं एवढे कागद करायला मी कुठे, पप्पा राहत नाही आणि मग मला बोलून घ्यावं लागतं तिकडे, मग काय करणार, जा तरी उद्या एकदा जाऊन बघ ना तुझ्या बापूंना सांगून असं सांगतो. म्हणून मी गेली तिकडे कुडाळलाच काय आहे ते कोर्ट आहे तिथे आतमध्ये गेले, तिथे मंडल अधिकारी आणि असतात, ते म्हणतात हा कागद उत्पन्नाचा कागद तुझ्या नावचा कसा दिला, कसा दिला म्हणजे तो दिला माझ्या बापूने, मग तो शोधतो आहे कुठे आणले आहेत बापू म्हणून. तर काय बापू बापू बडबडतेस, मी म्हटलं बडबडते म्हणजे माझे बापूच बरोबर येतात ना म्हणूनच मी सांगते मला नॉन क्रिमिनल परवा पाहिजे आहे, परवा पाहिजे आहे म्हणजे परवा पाहिजे असं ना, मग त्याची पावती तरी पाहिजे. मग अशी काही बाई वेड्यासारखी करते कागद मागते, तुमचं उत्पन्न किती आहे, मी सांगितलं नवरा माझा काताला गेला आहे 25,000 रुपये घालायलाच पाहिजे, ह्या उत्पन्न 25,000 घालायलाच पाहिजे. मी म्हटलं मग कमी उत्पन्न असलं तर त्याच्या मुलाने कुठे कागद भरायचे ना असं लिहून दिलं आहे काय तुम्हाला, तर नाही दुसऱ्या माणसाला सांगतो बाई ऐकतच नाही आणि कुठे बापू बापू करत राहते आई,
वेडी आहे का काय आहे? तू म्हटलं वेडी समजा, पण मला कागद द्या, मला पावती द्या. मग मुलगा नुसता फोन करतो, आई पावती तरी दिली काय, पावती तरी दिली काय? तर म्हटलं नाही रे अजून, हे भांडतं बघा ना बापू, हे कसे भांडतात बाई माणूस बघून. असं मी म्हटल्यावर तू म्हणायला बडबड नको बाईची, घेऊया. आणि काय तो नॉन क्रिमिनलचे ते सगळे कागदपत्र त्याने घेतले आणि मला पावती उद्याला येऊन घेऊन जा म्हणाला. मी म्हटलं आणि आता उद्या 20-20 रुपये गाडीला घालू, तो भरेल की नाही देऊ जाणे, पण तुमच्या आधी बोलणी खायपर्यंत झालं. असं म्हटलं आणि मी म्हटलं हरिओम जाते बापू, आता काय करणार, आता एवढी बोलली मला पण लाज वाटते. म्हणून मी गेली. मग मुलगा म्हणाला सकाळी, मग तो ना आमच्या घरी यायचा नाही उंबरसला, कारण आमची 25-30 घरं आहेत तेलींची, आणि जेवढे माझे पुतणी आहेत ना ते तेवढे 15वीच्या पुढे काय म्हणतात ते MBBA झालेले आहेत, पण एक पण कुठे नोकरीला असा नाही आहे. त्यामुळे आम्ही कागद असे ना बापूनच सांगून केले की बापू मी उंबरशीत माझ्या मुलाला हे करणार नाही असं सांगितलं. आणि मग म्हणाला काय तो मी आई 0 पॉईंटवर येतो रेडिएशन, तू तिथे कागद घेऊन ये, मग तुला घेऊन मी जातो. आणि मग जावेची माझ्या एक मुलगी आलेली तिथे, तिचं लग्न ठरलेलं ना, तर तो म्हणाला लग्न झाल्यावर किंवा माहेरी येणार नाही, माझ्याजवळ रेडीला 2 दिवस राहायला ये. म्हणून तो तिकडे घेऊन गेलेला, मग तिला घेऊन आला ती कणकवलीत सोडायला म्हणून. आणि मला म्हणाला तू आता एसटीने जा, माझ्याजवळ कागद दे पावती. मी म्हटलं पावती घेते चल तू तिथे. मग पावती आणून मी दिली आणि ते कागद घेऊन 6 वाजता तो वर्कशॉपमध्ये पोचला. म्हणजे 4:00 जायला पाहिजे होता, तो 6 वाजले पावती देतो म्हणे सर. मी म्हटलं हरिओम बापू, आता एवढे कागद करून जर नाही घेतले तर काय करू मी? पण नाही, तो म्हणायला अगदी माझी देवासारखीच वाट बघत होते. आणि कागद घेतले त्यांच्याने आणि त्याच्या सलेक्ट पण झाला तो. हां, तरी कोणाला उंबरेशीत माहीत नाही की हा एसटीत हे आहे तो, कागदपत्र केले ते. त्यानंतर 2-3 महिने त्यांनी ट्रेनिंगसाठी तिकडेच घालवली. मी म्हटलं जावेकडेच राहतो, उंबरेशीत येऊ नकोस बाबा. आणि त्याला एवढं सांगितलेलं मी की तू कणकवली डेपोच मागून घे. पण काय ते दैव आपला फिरायचं असलं तर त्यांनी मागितलं नाही आणि सावंतवाडी डेपो मिळाला. 3 महिने त्यांनी तिकडेच केलं आहे ह्याचं ट्रेनिंगचं, ते कोणाला माहीत नाही. आणि त्याला आम्ही लागणारे 2000-1000 असे लांब लांब त्यांना ट्रेनिंगला न्यायचे ना, म्हणून पैसे पाठवत होतो गाडीवरून 2000-2000 रुपये. आणि झाला तो चांगला पास झाला. तिकडे त्या एसटी ट्रेनिंगचा साहेब होते, ते पण त्याला चांगला म्हणाले नकोस तू इकडे कणकवलीला नको, तू सावंतवाडीलाच पाहिजे असं सांगितलं त्यांच्याने. हरिओम.